सामाजिक तसंच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याच्या गांभीर्याने विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगितलंय. जत तालुका हा दुष्काळी आहे, तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळे येथील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केलाय. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं बोमई यांनी सांगितलं. सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद निर्माण होतोय. कोणाला मुंबई तोडायची आहे तर कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावं तोडायची आहेत. गेल्या 3.5 महिन्यांपासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरू आहे. राज्यातील सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाही तर राज्याचे 5 तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्याचे हस्तक राहणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले. जतवादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही मागणी 2012 मधली होती, त्यावेळी त्या भागात पाण्याची टंचाई होती. पण आता बऱ्याचशा योजना केल्या आहेत, अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावतोय. पाण्यापासून राज्यातील कोणतंही गाव इथे जाणार नाही, एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही, याची जबाबदारी आमची आहे. त्या भागातील ज्या काही समस्या आहेत त्या युद्ध पातळीवर सोडवल्या जातील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव कारवार निपाणीसह तिकडे असलेली गावं घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच सांगलीच्या जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव आता केलेला नाहीये, तर तो 2012 मधील आहे. आपण त्या गावांना पाणी देण्यासाठी आधीच म्हैसाळच्या सुधारित योजनेत घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ईडी सरकार हे इंग्रजांचं सरकार वाटते. जनरल डायरने जसा अन्याय केला तसा अन्याय हे सरकार करते. तसे जनरल डायर या देशात आले आणि त्यांनी ठरवलंय महाराष्ट्राचे तुकडे करायचे. त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्रात कारभार सुरू आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ही टीका केली. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, आपला महाराष्ट्रातील प्रवास संपवून आता मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. आज सकाळी ही यात्रा मध्य प्रदेशच्या हद्दीत आली, त्यावेळी यात्रेचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलंय. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी यात्रेतील तिरंगा ध्वज मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांच्याकडे सुपूर्द केला. ही यात्रा मध्य प्रदेशात 12 दिवस चालणार आहे. मध्य प्रदेशातील यात्रेचे अंतर 380 किलोमीटर इतके असून त्यानंतर ही यात्रा राजस्थानात प्रवेश करेल. भारतीय जनता पक्षाने गुजरातमधील आणखी 12 बंडखोरांना शिस्तभंगाची कारवाई करून पक्षातून निलंबित केलंय. यातील बहुतेक जण आमदार होते, त्यांना पक्षाने या निवडणुकीत तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पक्षाने याआधीच रविवारी 7 बंडखोरांना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल केल्याने पक्षातून पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणामुळे 6 वर्षांसाठी निलंबित केलंय, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांनी म्हटलं. जेरुसलेम मधील एका बस स्थानकाजवळ आज 2 बॉम्बस्फोट झालेत, त्यामध्ये 14 जण जखमी झालेत. पॅलेस्टाईन कडून हा हल्ला करण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. पहिला स्फोट शहराच्या एका टोकाला असलेल्या बस स्थानकाजवळ झाला. या स्थानकाजवळ प्रवासी बसची वाट बघत थांबले होते, तर दुसरा स्फोट शहराच्या उत्तरेकडील रामूद भागात झालाय. या स्फोटमध्ये 4 जण गंभीर जखमी झालेत, असे इस्रायलच्या बचाव पथक अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरू आहेत, पण सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे अशी माहिती समोर येते. विक्रम गोखले यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळते. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू आणि मॅनचेस्टर युनायटेडचा अव्वल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी क्लब सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलंय. त्यानंतर काही क्षणातच या क्लबच्या मालकांनी हा क्लब विक्रीलाही काढला. आता या दोन घटनांमुळे चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसलाय. गेल्या काही वर्षांपासून या क्लबची कामगिरी खालावत चालली होती. या क्लबची मार्केट व्हॅल्यू 5 अब्ज युरो म्हणजेच 48,586 कोटी रुपये. आता या क्लबची मालकी कोणाकडे येते हे महत्वाचं ठरणार.